विसर्जनाच्या सोहळ्याची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहत आहोत. आणि चिंचपोकळीचा चिंतामणी शॉप बिल्डिंग चौक परिसरामध्ये आल्यानंतर शॉप बिल्डिंगच्या परिसरामधून इथे पुष्पवृष्टी करण्यात आलेली आहे. आणि हळूहळू आता हा गणपती गिरगाव चौपाटीकडे निघालेला आहे. आपण पाहतो विविध रूपांमध्ये चतुर्भुज अशी ही गणपती आणि मनाच्या पाचव्या गणपतीचं विसर्जन पुण्यामध्ये आता करण्यात आलेलं आहे. केसरीवाडा गणपती मंडळाचा गणपती आहे त्याचं विसर्जन आता केलं जात आहे. पारंपरिक पालखीमध्ये विराजमान असलेला केसरीवाडा गणेश मंडळाचा गणपती आणि या मानाच्या पाचव्या गणपतीचं पुण्यामध्ये विसर्जन करण्यात आलेलं आहे. पुण्यामध्ये असे पाच मानाचे गणपती आहेत, त्यांचं विसर्जन झाल्यानंतर इतर विसर्जनाच्या मिरवणुका ज्या आहेत त्या निघतात आणि गणपती बाप्पांचं विसर्जन केलं जातं.